आणि आता एक ब्रेकिंग न्यूज. महायुतीचा ठाण्याचा उमेदवार गुढीपाडव्याला ठरणार असे संकेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी दिले. गुढीपाडव्याला गुढी उभी करण्याची संधी आमच्या उमेदवाराला मिळेल असं सरनाईकांनी म्हटलेलं आहे. ठाणे, कल्याण आणि नाशिकमध्ये शिंदे गटाने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत. गुढीपाडव्याची गुढी उभारायची संधी आमच्या त्या उमेदवाराला मिळेल असं मला या ठिकाणी आश्वासनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं. ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांना धक्का बसलाय. शिवसेना ठाकरे गटाला चेंबूरमध्ये भाजपनं खिंडार पाडले. शेकडो गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख यांनी ठाकरेंच्या सेनेला रामराम ठोकलाय. मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे.